आज मी बनवणार आहे गणपती बाप्पाचे फेवरेट पदार्थ म्हणजेच मोदक आणि तेही झटपट. मावा अजिबात वापरला नाही आहे तरीसुद्धा माव्यासारखी टेस्ट आणि दिसायलाही तितकेच सुंदर. नमस्कार, मी भारती, भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला वेळ का घालवायचा, पटापट सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. हे पहा, मी पॅन गरम करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण 2 चम्मच साजूक तूप टाकूया. तुम्ही तूप कमी जास्त करू शकता. आता हे बघा, इथे मी बारीक रवा घेतला आहे. जाड रवा जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या. हे बघा, 1 वाटी आणि ही 1/2 वाटी, म्हणजे मी टोटल 1.5 वाटी घेतलेला आहे. आता हे जास्त परतायचं नाही आहे, 2 ते 3 मिनटं परतायचं आपल्याला. रोजच्या घाई गडबडीमध्ये बाप्पा घरात बसले, पाहुणे घरात येत असतात, हे जास्त वेळ नसतो मोदकसाठी. तर हे झटपट बनणारे मोदक आहेत, जास्त वेळ नाही लागत त्याला. बाप्पाही खुश आणि तुम्हीही खुश. एकदम कलर चेंज होईपर्यंत नाही करतायचं, हलका फक्त. आणि हे बघा, इथे मी 1/2 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. मिल्क पावडर टाकण्याने काय होतो, या मोदकला माव्यासारखी टेस्ट येते. आता हे परतायचं नाही, फक्त मिक्स करायचं. हे पहा, हे 1 वाटी साखर घेतलेली. ही पिठी साखर आहे, मार्केटमध्ये आरामात भेटून जाते. जर तुम्हाला मार्केटमधून नसेल आणायची तर मी जसं केलं आहे तसं करा. घरात साखर असते ती मिक्सरला वाटून घ्यायची. घरातल्या घरात पिठी साखर तयार. आता हे मिक्स करूया. इथे मी 2 वाटी दूध घेते. मेजरमेंट एकदम परफेक्ट ठेवा, म्हणजे तुमचे मोदक ही एकदम मस्त आणि परफेक्ट होतील. आता हे पटापट मिक्स करायचे, गाठीने आले पाहिजे. है की नाही एकदम झटपट. आणि हे वस्तू आपल्या घरात नॉर्मली असतातच. आता हे मस्त पूर्ण घट्ट होईपर्यंत परतच राहते कंटिन्यू. हे पहा, कंटिन्यू परतत गेले. तर बघा मस्त झालंय की नाही, खालून बघा. हे बघा, सुकलंय ना, खालून अख्खं. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे आपण थोडं थंड होऊ देऊया. हे पहा, भरपूर थंड झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप वापरायचं आहे. आणि हे पीठ मळतात तसं मळून घ्यायचं. हे बघा, स्मूथ करून घ्यायचं छान, एक जीव झाला पाहिजे. हे बघा, आहे की नाही मस्त. आता हे बघा, मी मोदकचा साचा घेतला आहे. आता तर मार्केटमध्ये हा एकदम इझिली भेटून जातो, लहान मोठे सगळे प्रकारचे. मी सगळ्यात लहान साईज घेतलेला आहे. आता हे बघ, त्याच्यात तूप लावायचं आहे, जे आरामात काढताना त्रास नाही झाला पाहिजे, चिपकला नाही पाहिजे, म्हणजे आरामात निघेल. आता हे असं दोन्ही प्रेस करायचं आहे. हे बघ, एक्स्ट्रा जितकं आहे काढून टाकायचं आहे. हळूच खोलायचं. साईडला असेल तर असं थोडंसं सेप देऊन टाकायचं. आहे की नाही सुंदर. बाकीचे मोदकही आपण असेच करून घेऊया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.
आणि हो बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त राहा. बाय बाय.